आज आपण करत आहोत ब्रेड पिझ्झा, अतिशय यम्मी, चीजी आणि खूप पटकन होतो। आणि आज हा स्पेशली भाच्याच्या आग्रहास्तव बनवलेला आहे आणि आता त्यालाच विचारून पाहूयात की हा पिझ्झा कसा झालेला आहे। तर सर्वात प्रथम आपल्याला इथे लागणार आहे वितळून घेतलेलं बटर आहे, साधारण 2 चमचे घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण 1 चमचा ॲड करायचा आहे। रेड चिली फ्लेक्स इथे आपल्याला लागणार आहे 1/2 चमचा। त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला ऑरेगनो, तो पण 1/2 चमचा घ्यायचा आहे। आणि इथे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे, ती पण याच्यामध्ये ॲड करूयात। आणि चवीपुरतं जरासं मीठ आणि हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, पाहू शकता। आता एका कढईमध्ये 1 चमचा बटर ॲड करून ते वितळलं की याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहोत, तो जरासा परतून घेऊयात। आणि लगेचच याच्यामध्ये आपल्याला 1 बारीक चिरलेली शिमला मिर्च याच्यामध्ये ॲड करायची आहे, ती पण ॲड करून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे मशरूम, तर मशरूम पण मी बारीक चिरून घेतलेला आहे। तर तुम्ही मशरूमच्या ऐवजी पनीर ॲड करू शकता, स्वीट कॉर्न ॲड करू शकता, तर ते पण आपण आता व्यवस्थित मिक्स करूयात। आणि मग इथे मी घेतलेलं आहे कांद्याची पात, ती पण याच्यामध्ये ॲड करूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। आणि लगेचच याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं जरासं मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे भाज्या खूप अशा शिजून घ्यायच्या नाही आहेत, अगदी मऊसर झालं की लगेचच गॅस आपल्याला बंद करायचा आहे। तर भाजी व्यवस्थित अशी मऊसर झालेली आहे, आता गॅस बंद करूयात। आता आपल्याला इथे लागणार आहेत ब्रेड, आता ब्रेडवरती आपल्याला टॉपिंग्स करून घ्यायचे आहेत, तर एक ब्रेड घेऊयात। इथे लागणार आहे पिझ्झा सॉस आणि मेयोनीज। आणि आपण जे मिश्रण बनवलेलं होतं ते पण याच्यामध्ये लागणार आहे, तर थोडंसं मिश्रण ते घेऊयात लसणाचं। आणि ब्रेडवरती आपल्याला व्यवस्थित स्प्रेड करायचं आहे। आणि इथे जराशा शिजून घेतलेल्या भाज्या आता एका चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर लसूण स्प्रेड होत नसेल तर काळजी करायची गरज नाही आहे, तर याच्यावर आपण जेव्हा पिझ्झा सॉस आणि मेयोनीज घालू त्यावेळेस ते ऑटोमॅटिक स्प्रेड होऊन जातं। आता 1 चमचा इथे लागणार आहे पिझ्झा सॉस, तो पण याला ब्रेडला व्यवस्थित असं लावून घ्यायचा आहे। आणि इथे लागणार आहे आपल्याला 1 चमचा मेयोनीज। आता सॉस आणि मेयोनीजचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही। आता इथे ज्या भाज्या घेतलेल्या आहेत आता ते पण याच्यावरती टॉपिंग्स करून घेऊयात, व्यवस्थित असं सगळीकडे लावून घेऊयात। आणि आता इथे लागणार आहे महत्त्वाचा घटक म्हणजे चीज, इथे मॉझरेला चीज घेतलेला आहे, ते पण व्यवस्थित असं आपल्याला याच्यावरती ॲड करायचं आहे। तर पाहू शकता अतिशय सुंदर असं ब्रेडचं टॉपिंग्स बनून तयार आहे। आणि इथे आता ओव्हनच्या भांड्यामध्ये इथे मी पेपर घेतलेला आहे आणि त्या पेपरवरती आपल्याला हा जो ब्रेड बनवलेला आहे तो याच्यावरती ठेवून द्यायचा आहे। आणि याच पद्धतीने बाकीचे ब्रेड पण आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर हे ब्रेड बनून तयार आहेत, अतिशय सुंदर असे दिसत आहे। आता याला आपण ओव्हनमध्ये 170° सेल्सिअसला याला बेक करत ठेवणार आहोत, साधारण 10 ते 12 मिनिट। आणि तोपर्यंत मी तुम्हाला तव्यावर पण कसा करायचा आहे तो पण सांगते। त्या याच पद्धतीने आपल्याला ब्रेड पुन्हा बनवून घ्यायचा आहे एका पॅनमध्ये। पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये जरासं बटर स्प्रेड करून घ्यायचं आहे, जेणेकरून ब्रेड तव्याला चिटकणार नाही। आता हा ब्रेड आपल्याला तव्यामध्ये ठेवायचा आहे आणि एक झाकण ठेवून याला साधारण जोपर्यंत चीज मेल्ट होत नाही, वितळत नाही, तोपर्यंत आपल्याला याला ठेवून द्यायचं आहे। तर पाहू शकता छान असं चीज वितळलेलं आहे। तर इकडे आपलं ओव्हनमधला पण पिझ्झा बनून तयार आहे, अतिशय सुंदर असा पिझ्झा हा दिसत आहे, पाहू शकता। तर पाहू शकता अतिशय क्रिस्पी असा हा पिझ्झा बनतो, खूप छान असा लागतो, खूप झटपट होतो। तर कट केल्यानंतर पाहूयात की कसा झालेला आहे। तर पाहू शकता अतिशय चीजी असा हा ब्रेड पिझ्झा बनून तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा। आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या। थँक्यू।